दोन वर्षापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून तक्का येथे हर घर नल हर घर जल या संकल्पनेतून पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या हस्ते शनिवारी झाला. पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल परिसरातील महिला भगिनींनी भाजपचे आभार मानले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील तक्का परिसरात नव्याने पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अजय बहिरा हे पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून पनवेल महापालिकेच्या वतीने तक्का येथील दर्ग्यापासून ते नवीन पाण्याच्या टाकीपर्यंत पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या हस्ते शनिवारी झाला. हे काम सुमारे 13 लाख रुपयांच्या निधीमधून करण्यात येणार आहे. यावेळी भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, भाजप महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, प्रभाग अध्यक्ष रघुनाथ बहिरा, भाजप शहर चिटणीस महेश राऊळ, चंदा बहिरा, भगवान बहिरा, जितू खुटकर, सचिन चिखलेकर, भारत बहिरा, मोसमी बहिरा, भारती बहिरा, संजना बहिरा यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खरंतर आमच्या प्रभाग अधिकमध्ये आज आनंदाचा दिवस. आज बरीच वर्ष म्हणजे कमी म्हणजे 2 वर्ष आम्ही या नवीन पाणी पुरवठा जलवाहिनीचा पाठपुरावा करत होतो. गेली 2 वर्षामध्ये सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून आज ह्या लाणीचा आज उद्घाटन करण्यात आला आहे. आमच्या सर्व भगिनी या इथे उपस्थित आहेत. या उद्घाटन प्रसंगी सन्माननीय आमचे वॉर्डचे अध्यक्ष रघुनाथदादा बहिरा, माझ्या सहकारी नगरसेविका सांसदभाई घरत तेजस कानपिले आणि आमच्या महिला अध्यक्षा वावेकरताई या तिथे उपस्थित होत्या. सन्माननीय आमचे माजी नगरसेवक प्रभाकरदा बहिरा, महेश राहुल, सचिन चिखलेकर, बादल म्हात्रे व भारत बहिरा यांचे आमचे मोठे बंधू चंदा बहिरा या उद्घाटनासाठी उपस्थित आहे. खरं तर हर घर जल हर घर नल या संकल्पनेतून आज जी लाईनचा उद्घाटन इथे संपन्न झालं आहे. आणि गेली 2 वर्ष आम्ही पाठपुरावा करतो लाईनीसाठी. आमच्या भगिनींची पण याच्यामध्ये मोलाचा साथ आहे का आम्हाला लवकरात लवकर लाईन टाकून मिळावी म्हणून. आणि आज तो दिवस आज त्या दिवशी आजच्या दिवशी आज उद्घाटन सोहळ्याचा पार पडत होता. खरं तर गेली 6-7 वर्षामध्ये या प्रभागामध्ये विकास कामं करत असताना आम्ही जवळजवळ 30 ते 40 कोटीची कामं या प्रभागामध्ये केली. त्यामध्ये काँक्रीट रस्ता असेल, पाणी टाके असेल, जुन्याच्या लाईन असेल, जलवाहिन्या असतील, या बऱ्याचशी कामं या प्रभागामध्ये झाली आहेत. आम्हाला आनंद वाटते सांगायला की या 6-7 वर्षामध्ये भरपूर विकास कामं या प्रभागामध्ये झाली. आणि आज खरं तर ही पाण्याची गरज टंचाई या आमच्या मलिनाबाजी वाचत होती ती आज पुरवठा जाईल आणि लवकरच या लाईनचं पाणी पुरवठा प्रत्येकाच्या घरात जाईल आणि त्या लोकांचा आनंद घेता येईल. आणि मी पुन्हा एकदा आमच्या सभागृहाचा परेश ठाकूर आणि सन्माननीय आमदार परेशांचे आभार मानेन का त्यांनी या मला या कामामध्ये सतत साथ पाठपुरावा केला. आणि उपस्थित सर्वांचे आभार मानतो आणि ठेकेदारास विनंती करतो की यापुढे आपण हा काम आज जो उद्घाटन झालाय ते येत्या 2-3 दिवसातच हा काम पूर्ण करावा अशी मी ठेकेदारांना विनंती करेन. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.